आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला मित्रांनो, जराही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आज आपण एडिटर ॲटिट्यूड स्पेशल एडिटिंग सिम्पली तर करणार आहोत। तर व्हिडिओमध्ये वापरेल जे बीटमार्क आणि शेकवेब प्रोजेक्ट याची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरेल जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा अलर्ट मशीन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्या प्रोजेक्टमध्ये यायचं आहे। तर प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमधील जे बीटमार्क आणि शेकवेब प्रोजेक्ट तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। सिम्पली आजचा जो बीटमार्क आहे त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल। त्यानंतर आजचा जो शेकवेब प्रोजेक्ट आहे त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे, बघू शकताय। तर फर्स्ट स्टेप काय करायचं, बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर खाली प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सिम्पली आजचं आपलं मटेरियल राहणार आहे। मटेरियलमध्ये जो मॉडेल इमेज दिला आहे तो सिम्पली टॅप करून आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली या इमेजची लेंथ आहे ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं, बघू शकता अशा प्रकारे वाढवून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या बीटमार्कवर म्हणजे 2.5 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इमेज लेअरवर क्लिक करून बरोबरच त्याच्या खाली या इमेज लेअरचे दोन भाग करून घ्यायचा ऑप्शन दिसतोय, त्याच्या एकदा क्लिक करायचं आहे। त्यानंतर त्याच समोरील 2.21 सेकंदाच्या बीटमार्कवर परत एकदा इमेज लेअरवर क्लिक करून या इमेज लेअरचे दोन भाग करून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे दोन भाग करून घेतल्यानंतर या भागांना इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघून शेकवेब प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। ओपन करून घेतलं बघू शकता बऱ्याच प्रकारचे इफेक्ट आहेत, त्यातला फर्स्ट लेअरचा फर्स्ट इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर बॅक निघून मेन प्रोजेक्ट यायचा आहे आणि पहिला इफेक्ट पहिल्या इमेज लेअरला तो पेस्ट करायचा आहे। याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे, बघू शकताय। अशाच प्रकारे परत एकदा बॅक निघून शेकवेब प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि जो सेकंड नंबरचा अशा प्रकारे इफेक्ट तुम्हाला दिसतोय तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर परत इथून बॅक निघून मेन प्रोजेक्ट यायचा आहे आणि सेकंड नंबरच्या म्हणजे 2.5 सेकंदाच्या इमेज लेअरला तो पेस्ट करायचा आहे। तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। सिम्पली हे दोन्ही इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकवेब प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि एक नंबरला बघू शकता ब्लिंक वन नावाची लेअर तुम्हाला दिसून येते, त्या सिम्पली लेअरवर क्लिक करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे। त्यानंतर बॅक निघून मेन प्रोजेक्ट यायचा आहे आणि सेकंड नंबरच्या म्हणजेच 2.21 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे आणि या लेअरची लेंथ आहे ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। तर याचा ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे दिसून येतोय, बघू शकताय। सिम्पली ही लेअर पेस्ट झाल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकवेब प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि खालील जी थर्ड आणि फोर्थ नंबरला दोन स्मॉल लेअर बघू शकताय, त्यातली सगळ्यात पहिले थर्ड लेअरची जी स्मॉल लेअर आहे त्यावर क्लिक करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथून बॅक निघून मेन प्रोजेक्ट यायचं आहे। त्यानंतर इथं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा 3.28 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यासमोरील एक बीटमार्क सोडून 6.9 सेकंदावर येऊन परत इथे एकदा आपल्याला पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे। अशाच प्रकारे एक बीटमध्ये सोडून आपल्याला इथं जी लेअर आहे ती आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। तर एक बीटमार्क सोडून ही लेअर पेस्ट झालेली आहे। त्यानंतर बॅक निघून शेकवेब प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे आणि जिथून फोर नंबरची लेअर दिसते त्या लेअरवर क्लिक करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे। त्यानंतर बॅक निघून मेन प्रोजेक्ट यायचं आहे, इथं आपल्याला सेकंड नंबरच्या म्हणजेच 5.3 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे। परत एक लेअर सोडून 9.9 सेकंदाला एकदा पेस्ट करायचं आहे। त्यानंतर 11.21 सेकंदाला अशा प्रकारे पेस्ट करायचे। तर पेस्ट झाल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येतो, बघू शकताय। तर ह्या लेअर पेस्ट झाल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकवेब प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि बघू शकताय फिफ्थ नंबरला स्पेशल 5 लेअर इफेक्ट दिलेला आहे, तो सिम्पली इथून कॉपी करण्यासाठी या 5 लेअरसमोरील 5 लेअर लॉंग प्रेस करून अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायच्यात। सिलेक्ट झाल्यानंतर कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी 5 लेअर करून घ्यायच्यात। कॉपी 5 लेअर झाल्यानंतर बॅक निघून मेन प्रोजेक्ट यायचा आहे आणि स्टार्टिंगपासूनच परत एकदा कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट 5 लेअर करून घ्यायच्यात। परत एकदा यासमोरील 5 लेअर लॉंग प्रेस करून इथं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायच्यात, अशा प्रकारे बघू शकताय।
सिलेक्ट झाल्यानंतर शेवटच्या बीटमार्कवर यायचं आहे. बीटमार्कवर आल्यानंतर सिम्पली आत्ता ज्या आपण 5 लेअर कॉपी केल्या, ज्या लॉंग प्रेस करून आपण सिलेक्ट केल्या, त्याच्याच खाली एक ऑप्शन दिसतोय या लेअरची एक साथ लेंथ वाढवायचा, त्याच्या एकदा क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर बघू शकताय पूर्ण स्टेटसला अप्लाय झालेला आहे. अप्लाय झाल्यानंतर परत एकदा स्टार्टिंग लेवल प्लस चिन्ह जायचं, मीडियामध्ये जायचं आहे, आणि जो मटेरियलमध्ये वर्ड ॲटिट्यूड PNG दिला अशा प्रकारे एडिटर, तो सिम्पली टॅप करून ॲड करायचा आहे. ऍड केल्यानंतर मूव ऑन ट्रान्सपोर्टेशनमध्ये जाऊन तिसऱ्या ऑप्शनवर क्लिक करून याची जी साईज आहे ती थोडीशी आपल्याला इथं कमी करून घ्यायची आहे. बघू शकता अशा प्रकारे कमी केल्यानंतर पहिल्या ऑप्शनवर क्लिक करून सिम्पली स्क्रोल करत अशा प्रकारे या बाजूला सिलेक्ट करू, म्हणजे आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. सेट करून घेतल्यानंतर याही PNG लेंथ आहे ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. तर याचा ओव्हरलुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. याला सेव्ह करण्यासाठी वरती ऍरोच्या एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.